अनिकेत कोथळे प्रकरणात पोलीस दलाची मान शर्मेने खाली गेली आहे. पोलिसांना बडतर्फ करण्याची वेळ त्यांच्या वरिष्ठांवर आली आहे. आंबोली चेकपोस्टवरून मृतदेह राजरोसपणे आंबोलीत आणून टाकले जात आहेत. अशावेळी सिंधुदुर्गचे पालकमंत्री असलेले गृहराज्यमंत्री दीपक केसरकर काय करतायत? त्यांनी गृहराज्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी केली आहे. सांगलीमध्ये पोलिसांकडून जे हत्याकांड घडलं, अनिकेत कोथळे या युवकाचा निर्गुणरित्या खून करण्यात आला, ते निंदनीयच आहे. पण अशा रीतीने गेल्या 2-3 दिवसात राज्यात 18 पोलिसांवर गुन्हे दाखल झालेत आणि ही बाब एकच गोष्ट दर्शवते की या राज्याचे मुख्यमंत्री हेच गृहमंत्री आहेत आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री हे गृहराज्यमंत्री आहेत. मग करतात काय? हा गृहमंत्रालयाचा ढिसाळ कारभार समोर आणणारा ही बाब आहे, चिंताजनक बाब आहे. महाराष्ट्र राज्य आज ताग्यात आपल्या कायदा आणि सुव्यवस्था यासाठी भारतात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र राज्याची कायदा आणि सुव्यवस्था ही भारतात सर्वोत्तम होती, आघाडी सरकारच्या निश्चित होती. पण आज आपल्याला दिसतंय की पोलीसच गुन्हा करतात. दुसरी गोष्ट की तो जो अनिकेत सांगलीवरून आंबोलीत आणून महादेवगड पॉईंटवरनं खाली टाकला, ह्याच्यामध्ये चेकपोस्ट आहे ना. मग पोलीस चेकपोस्टवर काय कामगिरी होते, काय कारवाई होते? सातत्याने बांध्याचा चेकपोस्ट बघा, कुठलंही चेकपोस्ट बघा, बॅरिकेड लावलेली असतात. परराज्यातल्या परजिल्ह्यातल्या गाड्या थांबवून पोलीस काहीतरी चेक करताना दिसतात. मृतदेह जर ट्रान्सपोर्टेशन होत आहे तर हा सगळा ड्रामा कोणासाठी आणि कशासाठी चाललाय? ह्याच्यात काहीतरी मूर्त आहे का? हा प्रश्न आहे. नागरिक प्रश्न विचारत आहेत की सतत जे पोलीस बॅरिकेड लावून चेक करतात ते काय चेक करतात? एवढ्या इमाने इतबारे चेक करताना दिसतात, ते नक्की कुठल्या काय गोष्टी? वस्तू चेक करतात, वेपन चेक करतात, व्यक्ती चेक करतात की कुठल्या बाटल्या चेक करतात? हा आता प्रश्न आहे. मग हा कुठला गोरखधंदा चालू आहे का? एसपीना हा माझा प्रश्न आहे. हा कुठला गोरखधंदा आहे का की जर तुमच्या राज्य जिल्ह्यात परजिल्ह्यातून एक मृतदेह येतो, दलाची मान शर्मेने खाली गेलेली आहे. पूर्वी इथे जे एसपी होते दत्तात्रय शिंदे, त्यांना नोटीस बजावली आहे. अशी एसपीना कधी नोटीस बजावली मी तरी ऐकली नाही. डीवायएसपीवर नोटीस आहे आणि गृहराज्यमंत्री म्हणतात अनिकेत कोथळेला 10 लाख रुपये देणार. तुम्ही विकत घेता का 10 लाख रुपयात? गृहराज्यमंत्र्यांना माझा प्रश्न आहे, तुमच्या मुलाला का तुमच्या मुलीला अशा रीतीने गृह निर्गुणपणे कोणी मानलं असलं आणि बोललं असतं मी 10 लाख रुपये देतो, चालेल? ही सामान्यांची मुलं आहेत आणि यासाठी काँग्रेस आंदोलन करेल.